पवित्र तो देह वाणी पुण्यवान, पवित्र तो देह वाणी पुण्यवान, पवित्र तो देह वाणी पुण्यवान, पवित्र तो देह वाणी पुण्यवान। जो वदे अछूत जो वदे अछूत सर्व पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशे पातकांच्या, देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, कायत्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशे पातकांच्या, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम,
तिथे ओघ नाम त्रिवेणीचा। तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संधानी। श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मघसहंति सिंधुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वंदे दुरंतचरितं हृदि संचरन्तं ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। कथं यातोऽसि वैकुंठं मानवं देहमत्यजन्। तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां। संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं। नमामि जोगं शिरसा गुरुंतं विठल। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाळ। तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्रु तुकोबार महाराज यांचा चार पाच चरणाचा असून या अभंगात जगद्रु तुकोबार महाराज नामधारी महात्म्याचा परिचय देतात। विठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा एक तास उरला खटवांगरायासी अशी माझी स्थिती आहे। एका तासात मला काठावर जायचं पण एक आहे ड्रायव्हर चांगला असला का गाडी कशी पोचवायची त्याचं मी ट्रॉफिकमध्ये अटकलो पण मी चांगल्या प्रकारे एका तासात माझी गाडी काठावर काढणार आहे। चिंता करू नका। आठ म्हणजे आठला आपल्याला जय विठ्ठल घ्यायचं आहे आणि त्या काळात पूर्ण अभंगाचा परिचय मी थोडक्यात देणार आहे। ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 17 पुण्यस्मरण असे वैकुंठवासी नामदेवबुवा खापरीकर खुटारीकर यांच्या पुण्यस्मरणाचा हा उत्सव आहे आणि ज्यांच्या जीवनात ज्याने भजनाची साधना केली म्हणून ही नाव ज्यांचं कडू आहे अण्णाव कडू आहे पण अण्णावातच कडू आहे जीवनात कडू नाही वाणीत कडू नाही ज्यांचं जीवन गोड साधना गोड म्हणूनच मला वाटते एवढा उत्सव आहे। विठ्ठल कडू परिवाराने ठेवलेला हा उत्सव मला द्वितीय दिवसाची हे सेवा दिली। भगवत भक्ताचं चिंतन करणारा अभंग समोर ठेवला। अभंग अतिशय गोड आहे सर्वांच्या परिचयाचा आहे। अभंगात जगद्रु तुकोबार महाराज संतांचं माहिम्य गातात। कोणत्या संतांचं माहिम्य गातात त्याचं चिंतन आहे। नामधारक संतांचं माहिम्य गातात। तुकोबार या अभंगात संतांचा परिचय देतात। आमच्या जीवनात लोक भेटतात आम्हाला परिचय देतात आमचा घेतात त्यांचा देतात कुठून आलेत बुवा गाव कोणतं आमचा परिचय त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांचा परिचय देतात बुवा हे आमचं घर घराचा परिचय कधी आपल्या मुलाचा परिचय कधी भावाचा परिचय कधी बायकोचा परिचय गरज नाही बुवाला पण देतात। काही ठिकाणी सांगतात बुवा ही आमची मंडळी आहे परिचय काही ठिकाणी सांगतात बुवा ही आमच्या घरचे आहेत धुळे जिल्ह्यात गेले बुवा ही आमची बाई आहे बायकोचा परिचय खाली परभणीकडे गेलेत महाराज ही आमची लक्ष्मी आहे बायकोचा परिचय काही भागात गेल्यानंतर परिचय देतात आम्हाला महाराज हे आमच्या मिसेस चांगला परिचय एका भागात गेलो मी ती माऊली दूध घेऊन आली दूध घेणार तेवढ्यात त्याने परिचय दिला महाराज ह्या कोण तुम्हाला माहीत आहेत का म्हणलं बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो माहीत असण्याचं कारण काय त्याने परिचय दिला म्हणे महाराज हे आपलं बारदान आहे बायकोचा परिचय त्याने बारदान म्हणल्यानंतर मला नाविन्याचा परिचय जाणवला। मी लगेच तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं ताई हे तुमचे कोण आहे ती बोलायला थोडी खमंग होती तिनं परिचय दिला म्हणे महाराज हे आमचं भंगार आहे विठ्ठल। या भंगाराच्या आणि बारदान्याच्या परिचयाची गरज नाही जीवनात दोन परिचय व्हावे एक देवाचा परिचय आणि एक संतांचा परिचय का याचं कारण आहे देवाच्या परिचयात जीवनाची इति कर्तव्यता आहे। विठ्ठलची एक देखलिया तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक जन्माची इति कर्तव्यता देवाच्या परिचयात आहे म्हणून देवाचा परिचय गरजेचा आहे आणि दुसरं तुमच्या आमच्या हितासाठी हित शोधून अवनी तलावर अवतारित झालेल्या संतांचा परिचय विठ्ठल। संतांचा परिचय का दोन अंग आहेत एक आहे
संतांचा परिचय आमच्यासाठी आलेत म्हणून, मंगळाचा वर्षाव करतात म्हणून, आणि देवा खऱ्या अर्थानं दुसरं अंग काय तर आमच्याकडून त्या संतांचा अवमान घडू नाही. काय त्याचा विशेष असा आहे, भगवान परमात्मा स्वतःचा अवमान सहन करतो पण आपल्या भगवत भक्ताचा झालेला अपमान देवाला सहन होत नाही. देव त्याच्यासाठीच देवाचे अवतार आहेत, भक्ताच्या रक्षणार्थ देवाचे अवतार आहेत, म्हणून देवा त्या संतांचा परिचय झाला पाहिजे, त्यांची अवज्ञा होऊ नये. ऐका, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, देव संतांचा परिचय झाला नाही तर अवज्ञा झाली, मोठमोठ्याकडून झाली. देवाची स्वतःची आपली मुलं पण अवज्ञा घडली. पिंडार क्षेत्रातला प्रसंग आठवा, अवज्ञा घडली, यादव कुळाला शाप बसला, अख्खं यादव कुळ संपलं. दोन कुठं वाचले होते, कुठं बसले होते, देव जाणे. दोघं वाचले त्यातले, मला वाटतं दोघंच वाचले, यादव ते एवढं होता विठ्ठल. सगळं यादव कुळ, देवाचा परिचय होत नाही. ऐका, संतांचा परिचय सहजासहजी होत नाही, कोणाकोणाला कळत नाही, देव मोठमोठ्याला कळत नाही, सामान्याला संत कळत नाही, देश विशेषता नाही, परमार्थ प्रांतात ज्यांचा अधिकार मोठा आहे अशालाही संत कळत नाहीत. देवा परमार्थ प्रांतात योग्याचा अधिकार मोठा आहे, मी फक्त निर्देश करून जाणार आहे, घड्याळ समोर गेलेलं आहे. चांगदेव योगी आहे पण ज्ञानोबारे कळले नाही, कळणार नाही. परमार्थ प्रांतात अधिकार आहे ज्ञानाचा, परोक्ष ज्ञानाचं चिंतन करतोच पंचदशी असं बोलते, परोक्षम ब्रह्मविज्ञायम शाब्दे देशिक पूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पाप कुसनम दहन्य दहती वन्यवत. बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पापसुद्धा जळून जाते पण त्याला सुद्धा संत कळत नाही. संत कळत नाही, जपीये तपीये संन्याशी नाही, कळत नाही. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सिद्धाला सुद्धा संत कळत नाही. मी प्रसंग सांगेन, अनगडशा सिद्ध आहे, अनगडशा फकीराच्या कानावर तुकोबाराची कीर्ती आली आणि तुकोबाराच्या शोधार्थ अनगडशा निघाला. दोन ओंजळीचं कटोरं घेऊन अनगडशा फिरता फिरता तुकोबाराच्या दारात आला. त्यांनी एक ठरवलेलं होतं, माझं कटोरं जिथं भरल ते निश्चित माझ्यापेक्षा श्रेष्ठ असतील आणि ते तुकोबार असतील. दोन ओंजळीचं कटोरं घेऊन फिरणारा अनगडशा तुकोबाराच्या दारात आला. चार दिवसापासून उपवास घडला, चार घरची जोंधळे आणून जिजाबाई उर्फ आवली दळत बसलेले आहेत. भिक्षुक दारावाला आलक पुकारला, ओम भवती भिक्षाम देई, पण ती विचारात पडली, मेलेला आमचंच घर दिसलं का? अरे माझ्याच मुलाला खायला नाही, तुला काय घालायचं? आईचा विचार देण्याचा दिसत नाही, चिमुकली भागीरथी तिथं उभी आहे, तुकोबाराचे संस्कार झालेली मुलगी आहे. तिला लक्षात आलं का आपली आई देण्याच्या विचारात नाही, तिनं आईचं लक्ष चुकवलं. जात्यावरचं थोडं पीठ आपल्या हातात घेतलं, चिमुकली हातात घेतलं आणि दाराच्या दिशेनं येऊ लागली. येता येता तेवढ्यात जिजाबाईचं लक्ष गेलं मनातल्या मनात, पण ते बापही उधळा आणि पोरगी उधळीच आहे. हातातलं पीठ झाडून घेतलं, तिच्या हाताला पिठाचे कण चिटकलेले होते. ती पिठाचे कण घेऊन दारात असणाऱ्या भिक्षुकाच्या अर्थात अनगडशाच्या जवळ आली. स्मित हास्य केलं, अनगडशा विचारात पडला, माझ्या कटोऱ्यात अख्ख्या गावात फिरलो, पोत्यानिशी धान्य पडलं पण माझा कटोरा भरला नाही. या चिमुकलीच्या पिठाच्या हातानं थोडीच माझा कटोरा भरणार, पण कौतुक म्हणून त्याने कटोरा खाली केला आणि अलगत तिनं आपल्या हाताला पिठाचे जे कण चिटकले ते झाडलेत. झाडल्याबरोबर आश्चर्य असं, तो कटोरा भरला नाही. आमचे गुरुजी सांगतात, कटोरा भरून ते पीठ ओसंडून वाहू लागलं, त्या पिठाचा एवढा ढीग झाला म्हणे त्या पिठाच्या ढिगात उभा अनगडशा गाडल्या गेला. विठ्ठल, तो अनगडशा उड्या मारू लागला, वा तुकोबाराय, वा तुकोबाराय, क्या तुकोबाराय, काय तुकोबाराय. ती चिमुकली भागीरथी म्हणते, अरे कोणाला तुकोबाराय म्हणतो, मी त्यांची मुलगी आहे बाबा. भल्या पहाटे भामगिरीवर साधनेला गेले. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, तो कैमुतिक न्यायानं विचार करू लागला, पोरीत एवढं सामर्थ्य आहे तर बापात किती असलं पाहिजे. विठ्ठल, याचा अर्थ सिद्ध अवस्था प्राप्त झाली, संत कळत नाही. ज्ञानाला संत कळत नाही, मी समोर सांगेन देवा, देवाला सुद्धा तुकोबारला अपेक्षित असणारं संतत्व नाही. जरी ज्ञानोबारे म्हणले संत ते कवन हे जाणे खून केशिराज, हे ज्ञानोबाराचं वक्तव्य असलं तरी तुकोबाराच्या संतत्वाच्या परीक्षणात
खऱ्या अर्थानं देव कमी पडतो. माझ्याकडे प्रसंग आहे पण घड्याळ सांगायला मर्यादित आहे माझ्याकडे. पंढरपूरलाचा प्रसंग आहे. कोणीतरी तुकोदेवाच्या समोर गेलं, तुकोबारा नेहमी देवाकडं मागणी, मला देवा संतांचं दर्शन दे, संतांचा संग दे, मागणी आहे. समोर असणाऱ्या तुकोबारला आज देव सांगतात, तुकोबारा आत्ता हे माझं दर्शन घेऊन गेलेले मोठे संत आहेत, तुम्ही त्यांना संत म्हणा. तुकोबारा त्यांचं निरीक्षण करतात पण तरी संत म्हणत नाही. तुकोबारला पुन्हा देवाने सांगितलं, आपलं बोलणं लक्षात आलं नसेल, पुन्हा देव सांगतात तुकोबारा हे मोठे संत आहेत, तुम्ही त्यांना संत म्हणा, तरी तुकोबारा संत म्हणत नाहीत. पुन्हा देवाने सांगितलं, अहो तुम्हाला माहीत आहेत का त्यांची किती शिष्य मानली आहे, ते मोठे बुवा आहेत, संत आहेत, म्हणा तुम्ही त्यांना संत. नाही, तरी देवाने पुन्हा परिचय खऱ्या अर्थानं अवच्छेदक बदललं. तुकोबाराला पुन्हा सांगतात, तुकोबारा ऐका, त्यांच्या भरपूरशा गाड्या आहेत, ते मोठे संत आहेत, तुम्ही त्यांना संत म्हणा, तरी तुकोबारा संत म्हणत नाही. मठ आहे, म्हणा संत. नाही, जेवढे शेवटी झालं असं, आपण एवढं सांगून तुकोबारा त्यांना संत म्हणत नाही. देवाची तळपायची आग गेली शेंडीकडं मस्तकाकडं. शेवटी देव म्हणू लागले, तुकोबारा मी तुम्हाला एवढं सांगतो, तुम्हाला माझं ऐकायचं नाही, मी कोण तुम्हाला माहीत आहे, माझ्या सामर्थ्याचं ज्ञान आहे. तुकोबारा म्हणे, देवा तुझ्या सामर्थ्याचं मला चांगलं ज्ञान आहे आणि तुला जमेल ते करून घे, पण मी याला संत म्हणणार नाही. करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमित्याशी मुखे न म्हणे संत, मी म्हणणार नाही संत. हा, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना औषधंभ माना इच्छे झाले. माझा प्रश्न एवढाच होता, देवाचं संतत्वाचं परीक्षण आणि तुकोबाराचं संतत्वाचं परीक्षण याच्यात तफावत आहे. म्हणून तुकोबाराय संतांचा जो परिचय देतात तो आगळा वेगळा असेल. बेठल, आज तुकोबाराय संतांचा परिचय देतात, ज्ञानाचा नाही. अधिकाराच्या दृष्टीसारखे, अवस्थेच्या दृष्टीसारखे, कृष्ण भोगी शुक त्यागी राज्ञव राघवजनका वशिष्ठ कर्मकर्ताच येता ज्ञानिनो समहा यांची अवस्था सारखी असेल, पण नामधारकाचं चिंतन करतोयस तुकोबाराय मात्र यांच्यापेक्षा त्याला वेगळं ठेवतात. विठ्ठलो, आणि तुकोबारायची प्रीती नामधारकाच्या संबंधानं जेवढी आहे त्या अन्याच्या संबंधानं नाही. आजचा परिचय आहे तो नामधारक महात्म्याचा आहे. काय विशेषता आहे म्हणे, तो तुमच्या आमच्यासारखा तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकत आहे, परी तेथीचा नव्हे सर्वथा नवल देखा. तो महात्मा वेगळा काय, अहो तुमच्या आमच्यासारखा म्हणजे महात्मा झाला, संत झाला म्हणजे त्याला शिंग फुटतात असं काय, त्याच्या अंगाचा कलर बदलतो असं काय नाही. म्हणजे वेगळीकता काय, तुम्ही आम्ही दिसायला सारखे जरी असलो तरी महापुरुषातन तुमच्या आमच्यात कोणता महत्त्वाचा फरक आहे त्या अभंगाच्या पहिल्याच्या. पवित्र तो देव वाली पुणे चरणा संतांचं माहिम्य वेगळं दाखवतात. काय म्हणे, त्यांचा देह पवित्र आहे. तुकोबाराचं विधान आहे,
तुकोबारा म्हणतात तुमच्या आमच्यात आणि महात्म्यात संतात फरक कोणता आहे, तर त्याची विशेषता आहे त्यांचा देह पवित्र आहे. म्हणे का हो महाराज, संत वाङ्मय पाहता किंवा इतर साहित्य पाहता देहाच्या बाबतीत पावित्र्याचं विधान नाही, पावित्र्याचा विचार नाही, किंवा तुमचाच अभंग आहे ना, नाही अपवित्र शरीरा शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीशी थार, नाही अपवित्र शरीर. जर अपवित्र आहे कोणाचाही देह असो, किती अपवित्र किती अपवित्र सांगू का तुम्हाला. एका गुरुजीने सांगले बाळा, शिष्याला सांगितलं पवित्र वस्तू घेऊ नये, बाहेर आपलं अपवित्र वस्तू घे. तो अपवित्र वस्तूच्या शोधार्थ निघला, भरपूर अपवित्र वस्तू दिसल्या त्याला, प्राणी दिसले, प्राण्याच्या विष्ठा दिसल्या, अपवित्र म्हणून जवळ जात होता. पण पुन्हा त्यांनी विचार केला आणि विचारांती त्याच्या लक्षात आलं याच्याहीपेक्षा काही अपवित्र. गुरुजींना सांगितलं सर्वात अपवित्र पार शेवट सुपरलेटिव्ह शेवटचं टोक कोणती अपवित्र वस्तू असेल, शोधता शोधता तो मानवी विष्ठेच्या जवळ आला. मानवी विष्ठेला स्पर्श करणार तेवढ्यात म्हणे त्या मानवी विष्ठेला वाचा फुटली, तिनं सांगितलं हे मूर्खा नको मला स्पर्श करू. ते म्हणे तू मला सांगते स्पर्श करू नको, का स्पर्श करू नको, म्हणे माझं स्थान काय होतं आणि तुझ्यासारख्याच्या संपर्कात आलो ना माझी स्थिती काय झाली. कोण म्हणते, ती विष्ठा म्हणते काल मी खऱ्या अर्थानं हॉटेलमध्ये होते, लोक माझ्याजवळून जाता जाता ते गुलाबजामच्या स्वरूपात, जिलेबीच्या स्वरूपात, खऱ्या अर्थानं पेढ्याच्या रूपात मी दुकानात होते, लोक माझ्याजवळून जाता जाता त्यांच्या तोंडाला पाणी सुटत होतं आणि रात्रभर तुझ्यासारख्याच्या शरीराचा संपर्क आला आणि परिणाम काय झाला, माझी अवस्था काय झाली, आज लोक माझ्याजवळ आल्याबरोबर नाकाला हात लावतात. जीवनात असं परिवर्तन काही कामाचं नाही बरं का. लोक पूर्वकाळात जवळ येतात आणि नंतर दूर जातात असं नको. सांगायचं काय तर एवढ्या प्रकारचा पाहायचं झालं तर रात्रीतून फक्त तुझा संपर्क आला, या संपर्कामुळं मला जी ही अवस्था झाली त्या विष्ठेनं सांगितलं. ज्ञानोबाऱ्याचं चिंतन करतात नाना सुद्रव्य गोमटी, शरीरे झाली या पैठी. सुद्रव्य चांगली आहेत पण शरीरात संपर्क आला होणे ठाकती किरटी मळूची जेवी, शेवटी त्याचा मळच होतो का, फक्त शरीराचा संपर्क. विठ्ठल देह अपवित्र, देहासारखी अपवित्र वस्तू या अवनी तलावर दुसरी कोणतीच नाही. कोणाचाही देह झाला तरी तो अपवित्र, देह मात्र अपवित्र हा नियम आहे. प्रत्येकाचा देह अपवित्र आहे, एक नाही. शास्त्र सांगते देहाच्या अपावित्र्यासाठी एकही कारण पुरेसं झालं पण सहा सहा कारणाचा सद्भाव मानवी देह अपवित्र आहे याच्यासाठी होईल. योगशास्त्र सांगते देह अपवित्र का, पहिलं कारण सांगितलं स्थानात. ज्या आईच्या उदरात देह घडला ते स्थान पवित्र आहे का. विष्टालेप चोहीकडे नाकी तोंडी कुरमी किडे असं ते स्थान आहे. काय पावित्र्य आहे तिथं, विष्टा त्या विष्टालेपात तो घडलेला देह ते स्थान अपवित्र म्हणून देह अपवित्र. अपवित्र स्थानात घडला म्हणून अपवित्र पहिलं कारण. दुसरं कारण सांगितलं बीजात. हे देह अपवित्र का, ज्या बीजापासून हा देह तयार केला आई वडिलांनी सेवन केलेल्या अन्नाचा विकार म्हणजे हा देह आहे. पंचदशी बोलते पितृभुक्ता नजायात विर्यात जातोन्ने नैव वर्धते देह सोंडमयो नात्मा, तो आत्मा होऊ शकत नाही. तिसऱ्या प्रकरणाचा विचार करा. त्यांनी सांगितलं का आई वडिलांनी सेवन केलेल्या अन्नाचा विकार आहे, विकार रूप पदार्थ पवित्र असू शकत नाही. विठ्ठल म्हणून देह अपवित्र. स्थानात बीजात उपष्टंबात शरीराला धारण करणारी तत्व अपवित्र आहेत. शरीरावर त्वचा आहे अपवित्र आहे. ही त्वचा जोपर्यंत शरीरावर आहे तोपर्यंत पवित्र आहे. पण ही त्वचा शरीरापासून वेगळी झाली तर तिला स्पर्श केल्यानंतर स्नान केल्याशिवाय शुद्धी होत नाही असं धर्मशास्त्र बोलते. स्वयंपाक करता करता भाजी चिरता चिरता तुकडा पडला, स्पर्श केला तर शुद्धी प्राप्त होत नाही. सांगायचं काय, स्थान अपवित्र, बीज अपवित्र, धारण करणारी तत्व म्हणजे आपले जे धातू आहेत, कोणता धातू पवित्र आहे, त्या धातूत एक रक्त आहे. रक्त, रक्ताचं संस्कृतात नाव आहे अशुद्धा. संस्कृतात रक्ताला नावच अशुद्ध आहे तर त्याला शुद्ध म्हणायचं कसं.
म्हणून स्थान अपवित्र, बीज अपवित्र, धारण करणारी तत्व अपवित्र म्हणून देह पवित्र, त्याच्यानंतर निस्यंदात शरीरातून प्रवाहित होणारी सुद्धा पदार्थ अपवित्र आहे. डोळ्यातून येणारा पदार्थ पवित्र आहे का? नाकातून येणारा पदार्थ श्लेष्मपुरी पवित्र आहे? नाही. कानातून येणारा त्याला मळच म्हणतो ना आपण, पवित्र आहे? घाम पवित्र काय? फक्त मी वरचं बाकीचं चिंतन करत नाही, वरच्या विचार करा. बाकी तर मलमूत्राचा विचार अपवित्र म्हणूनच करतो आपण. कोणी काय असं सांगतात, प्रातविधीला गेल्यानंतर कोणी किती वेळा पाय धुतल्यानंतर किती कशी त्याची शुद्धी होते? उत्तरेत गेले तर स्नानाशिवाय शुद्धी सांगत नाही. ब्रह्मचार्याने किती वेळा पाय धुतले पाहिजे, संन्याशाने किती वेळा, संसारिकाने किती वेळा पाय धुतले, किती वेळा चूळ भरली पाहिजे, नियम आहेत त्याला. सांगायचं काय तर देहातून प्रवाहित होणारं एकही तत्व पवित्र नाही म्हणून देह पवित्र. विठ्ठल स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपी हा देह मेल्यानंतर अपवित्र होतो. मेल्यानंतर अपवित्र होतो यात विशेषता नाही देवा. मेल्यानंतर संबंधित जेवढे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा विटाळ निर्माण करून जातो म्हणून देह अपवित्र आहे. जन्माला येतो तोही विटाळात येतो आणि जातो तोही कसा काय पवित्र म्हणता? स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपी म्हणून अपवित्र. आणि शेवटचं कारण सांगेन, कायम अधेय शोचत्वात. कायम याच्यावर शुद्धत्वाचे संस्कार, पावित्र्याचे संस्कार करावे लागते. सकाळी स्नान करतो कशासाठी करतो? पवित्र होण्यासाठी. देवाचं निर्माल्य घेतो कशासाठी घेतो? पवित्र होण्यासाठी. तीर्थ घेतो कशासाठी घेतो? पवित्र होण्यासाठी. हे सगळे जे प्रयोग आपण करतो पवित्र होण्यासाठी. मला विचारायचं आहे, जी वस्तू मुळात पवित्र आहे आणि तिला पवित्र करण्यासाठी काही बाहेरून आदान करावं लागते का पावित्र्याचं? गंगा पवित्र आहे, गंगेला पवित्र करण्यासाठी काय प्रयोग आहेत? काहीच नाही. गोमूत्र पवित्र आहे, गोमूत्राला पवित्र करण्यासाठी काही विधान आहे का? नाही. मग मला सांगायचं काय, जर मुळात पवित्र स्वतःसिद्ध पावित्र्य ज्या वस्तूच्या ठिकाणी आहे त्याला पावित्र्याच्या संस्काराची गरज नाही. देहावर पावित्र्याचं आदान करावं लागते याचा अर्थ देह अपवित्र आहे. बिठलो योग दर्शन सांगते, स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपी कायम अधेय शोचत्वात पंडितः अशुचिं विदुः. पंडित लोक या देहाला म्हणून अशुद्ध आहे असं त्याचं चिंतन करतात. सहा कारणाचा सद्भाव देहाच्या पावित्र्याला आहे, देह अपवित्र. ऐका, तीन देह आहे, स्थूल, सूक्ष्म, कारण. मी जास्त जाणार नाही तिकडं, पण सूक्ष्म देहाचा विचार करा. जे 17 तत्वाचा देह आहे, बुद्धिक, कर्मेंद्रिय, प्राण, पंचकेर, मनसाधिया, शरीर, सप्तदशभी, सूक्ष्मतल, लिंगमुच्यते, ते 17 तत्वाचा देह आहे. आणि त्या 17 तत्वाचं चिंतन करते सुद्धा तोही अशुद्ध आहे. अशुद्ध का? त्याचं चिंतन शास्त्राने केलं. अशुद्ध कामसंपर्कात, विकाराच्या संपर्कात आला. आणि सगळ्यात मोठा विकार जर कोणता असेल तर अहंकार नावाचा विकार आहे. तुकोबार तर म्हणतात, अहंकार रूपी विकाराचा भेद करा, नाश करा. अहंकारा नासा भेद, जगी निंद्य ओळा. त्या विकाराच्या संपर्कात आल्यानंतर देह अपवित्र होतो. स्थूल देह अपवित्र, सूक्ष्म देह अपवित्र. तिसरा देह आहे कोणता? कारण देह. कारण देहाचं चिंतन करतेवेळेस सांगितलं, अविद्या वशग स्वन्या तद्वैचित्र्याद अनेकदा सा कारणम शरीरस्यात प्राज्ञस्तत्र अभिमानवान. शास्त्राने आपल्याला कारण शरीराचं चिंतन सांगितलं. अविद्यारूप असणारं कारण शरीरसुद्धा अविद्या वशग स्वन्या तद्वैचित्र्याद अनेकदा सा कारणम शरीर, ते कारणरूपी शरीर, ते सुद्धा अपवित्र आहे. का? त्याचं कारण आहे, गीताकार सांगतात ज्ञान पवित्र आहे आणि ज्ञानाच्या परस्पर विरोधी वस्तू आहे अज्ञान, अविद्या. आणि अविद्यारूप जर त्याचं स्वरूप असेल त्या कारण शरीराचं तर ते सुद्धा अपवित्र आहे. विठ्ठल तिन्ही देह अपवित्र आहे. स्थूल देहाच्या बाबतीत अपवित्र्याचं चिंतन आहे. मग तुकोबाराय तुम्ही कसं म्हणता का त्याचाच देह पवित्र आहे? तुकोबाराय काय म्हणतात? पवित्र तो देह. अहो, कोणाचाही देह झाला तर देह मात्र अपवित्र हा नियम आहे.
मग तुम्ही त्या नियमाला अपवाद कसा सांगता? तुकोबारांनी सांगितलं, बाबा मी नियमाला अपवाद असा सांगितला कारण प्रत्येक नियम असतो त्याला अपवाद असतो. त्या भौतिकशास्त्राचा नियम आहे, धातू म्हणलं का घनतेच सापडतो, धातू मात्र घनरूप असतो, हा नियम आहे. पण एक धातू त्याला अपवाद आहे. कोणता? कोणता धातू? पारा नावाचा धातू द्रवरूपात सापडतो. का? त्याचं कारण आहे का त्या तो प्रवाहित होतो. सांगायचं काय, यांनी धातुत्वाला धातुत्वाच्या नियमाला बाद आणला नाही, धातुत्वाच्या नियमाला बळकटी आणली. सगळेच देह अपवित्र हेच सांगितलं, पवित्र तो देह म्हणजे बाकीचे अपवित्र. आलं का लक्षात? तो देह पवित्र हीच विशेषता आहे, हा अपवाद आहे. अपवाद नियमाची हानी करत नाही, अपवाद नियमाला बळकटी आणत असतो. विठ्ठला, त्या संतांची विशेषता आहे, त्यांचा देह पवित्र आहे, देह पवित्र आहे. महाराज पटला आम्हाला त्यांची आगळीकता आहे. का त्यांचा देह पवित्र? त्याचे कारण व्यवस्था समोर अभंगात आहे, मला तिकडं जायचं नाही. पहा, देह पवित्र आहे पटला आम्हाला, पण पुन्हा वाणी पुण्यवंत असं तुम्ही विधान केलं. पवित्र तो देह आणि वाणी, देहाच्या वेगळी वाणी आहे का? अहो म्हणे, काल मी माझं तोंड बोललं, आज तुम्ही मला मारू नका. मी काल प्यालो होतो आणि त्याच्यामुळं माझं तोंड बोललं, माझा वाणीचा काही जमल का असं? जमत नाही महाराज, कारण देहाच्या अंतर्गत वाणी येते. मग तुकोबार आहे, देहाची पावित्रता सांगितल्यानंतर पुन्हा वाणी पुण्यवंत असं तुम्ही वेगळं का विधान केलं? तुकोबाराने मला वेगळं सांगायचं म्हणून केलं. विठ्ठल, याचा अर्थ वेगळा आहे. संतांचं वाङ्मय हे गांजराचं माप नाही. गुरुनाम गुरु मामासाहेब म्हणायचेत, ज्यांच्या पुण्यतिथीला 50 वर्ष झालेत असा हा काळ आहे. मामा सांगायचेत, संतांचं वाङ्मय हे मोत्याचं माप आहे, गांजराचं नाही. संत वाङ्मयातला अनुस्वारसुद्धा व्यर्थ नाही. पादपूर्ती अव्यय नाही संत वाङ्मय. संत वाङ्मयातल्या प्रत्येक अक्षराला भाव आहे, भाव अक्षराचे गाठी. विषांतर होईल. तुकोबाराय, देह पवित्र म्हणल्यानंतर वाणी पुण्यवान आलीच की हो, मग वेगळं का सांगितलं? तुकोबाराने सांगितलं, देह पवित्र आहे आणि त्यांची वाणी पुण्यवान. म्हणे काहीचा देह पवित्र असतो पण वाणी पुण्यवान नसते, काहीचा देह अपवित्र असतो पण वाणी पुण्यवान असते, काहीचा देहही अपवित्र असतो आणि वाणीही अपवित्र असते, काहीचा देहही पवित्र असतो आणि वाणीही पुण्यवान असते. विठ्ठल, मी एवढाच मुद्दा 20 मिनिटं माझ्याकडे आहे. ऐका, देह पवित्र, काहीचा देह पवित्र आहे पण वाणी पुण्यवान नाही. ऐका, उदाहरण फक्त सांगतो. गायीचा देह पवित्र आहे पण गायीची वाणी पुण्यवान नाही. म्हणून ज्ञानोबाराने चिंतन केलं, मुखा लागोनी वाळावी गायेची सगळी. गायत्री स्वमुखे भक्षित असे मळ, गाय विष्ठाभक्षण करते. त्याच्या पाठीमागं कथाभाग आहे. 2 प्रसंग आहेत. एक सीतेचा प्रसंग आहे, सीतेचा शाप प्राप्त झाला. गया प्रांतातला प्रसंग आहे. श्राद्ध करता करता झालं असं, राम रक्षू म्हणजे वनवासात आहेत, वनवासात असता असता तिथं राहता राहता झालं. शेवटचा श्राद्धाचा दिवस उजाडला, करायचं काय? दशरथजी गेले, प्रथम वर्ष श्राद्ध पिंडदान केलं पाहिजे, पुत्राचं कर्तव्य आहे. आणि करता करता आपल्याजवळ काहीच उपलब्ध नाही. करायचं, ऋषीनं सांगितलं, रामा अरे ऋण ठेवू नये. ऋषी ऋण, देवऋण आणि पितृऋण शिल्लक ठेवू नये. ऋणशेष, अग्निशेष, वैरशेष हे 3 शेष शिल्लक राहता कामा नये. मग म्हणे, बाबा पितराचं श्राद्ध केलं पाहिजे, साहित्य आणण्यासाठी जा. साहित्य आणण्यासाठी गेलेत, गावात जवळ गेलेत, यायला वेळ लागला. इकडं वेळ उलटून जाणार तेवढ्या सीतेकडं ऋषीजी आलेत. सांगितलं, सीते अगं श्राद्ध करण्याचं विधान आहे. काय म्हणे? विधान काय? मी पतिदेव नाहीत, मी कसं करू? म्हणे तसं काही नाही, पत्नीला पूर्ण अधिकार आहे, ती अर्धांगिनी आहे. तसं खरं सांगायचं झालं तर हा बाबा गेल्यानंतर पहिली काडी लावण्याचा अधिकार तिचाच आहे. पण का सांगत नाहीत? कारण ती विचार करणारे हा जिवंत आहे का मेलेला आहे. म्हणून ते सहसा काही गोष्टी लोप अशा लपवलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, सांगितलं सीते तुला श्राद्ध करायला जमतं आहे. सीतेनं पिंड, म्हणे साहित्य काय कशाचं? जे आपल्याजवळ उपलब्ध आहे त्याचा पिंड कर. सीतेनं पिंड केला वाळूचा,
तीन पिंड केले, एक खऱ्या अर्थानं गयेत समर आपल्या फाल्गू नदीत समर्पण करता करता वर दशरथजीनं हात काढले, पिंड ग्रहण केला, एक गायीच्या मुखात टाकला, एक साक्षी गोपालाच्या जवळ ठेवला आणि करता 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 तेवढ्यात रामजी आले. सीते सामुग्री आणली, जलीय पदार्थानं संपन्न असणारी सामुग्री आणली, लवकर पिंड तयार कर. सीतेनं सांगितलं श्राद्ध आटोपलं, साहित्य नव्हतं, तू कसं काय श्राद्ध केलं? म्हणे केलं, काय साक्ष आहे तुझ्याकडं? म्हणे जिच्याकडं मी समर्पण केलं, चला फाल्गूकडं. फाल्गू नदीकडं आलेत, विचारलं सीते खरंच सीतेनं श्राद्ध केलं का? फाल्गू म्हणे किती जणं श्राद्ध करतात, कोणाकोणाचं लक्ष द्यायचं मला माहीत नाही. फाल्गू नदीकडून खोटी साक्ष आली, झालं असं सीतेला राग आला आणि सीतेनं फाल्गू नदीला शाप दिला का याच्यानंतर तुझा प्रवाह प्रगट राहणार नाही आणि ज्यावेळेस प्रगट होईल त्यात किडे पडतील. आजही फाल्गू नदीचा प्रवाह प्रगट होत नाही, खाली पाणी असते, वर वाळू दिसते. दुसरं, गाय तिथं होती, गाय चरत होती. विचारा गोमातेला, गायीनं सुद्धा खोटी साक्ष दिली. मला माहीत नाही किती जणं येतात, किती पिंड चारतात, कोणाचा म्हणून काय लक्षात ठेवायचं मला माहीत नाही. गायीनं खोटी साक्ष दिली, गायीचा राग आला सीतेला, खोटी बोलते ना, तुला शापित करते, याच्यानंतर तुझ्या मुखाची पूजा होणार नाही, मुखानं तू अपवित्र राहशील. पण शेपटी होकारात्मक हल्ली म्हणून गायीच्या शेपटीची पूजा आहे, मुखाची नाही. विठ्ठल, गायीचा देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे. माझा विषय चालला, देह पुण्य दे पवित्र, वाणी पुण्यवान वेगळं का सांगितलं? दुसरं विधान, दुसरी कथा भाग आहे का? काय झालं, ते राजसूय यज्ञ प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून दिली, प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडत आहे. तेवढ्यात झालं असं देवाला वाटलं, चला भोजन कक्षात जावं. तिथं गेले, ब्राह्मणाकडे पाहिलं, म्हणे भूदेवा बरं आहे, म्हणे सगळं चालू चांगलं आहे देवा, काय सांगायचं, खायला इतकं चांगलं आहे, सगळं तुपातलं आहे देवा, वासानी तब्येत सुधरावी, इतकं अन्न चांगलं आहे, सुग्रास अन्न आहे. देव म्हणे, ब्राह्मण बुवा, तुम्ही चांगलं बोलता, काय तुमचं बोललेलं मला चांगलं समजण्यात येतं, पण ते तुमच्या शरीरावर मात्र प्रगट दिसत नाही. म्हणे देवा ही कृपा आपलीच आहे. म्हणे बाबा खाऊ घालणं माझी कृपा, पण खाल्लेलं तुमच्या शरीरावर दिसत नाही, म्हणजे तुमचं शरीर ते खाल्लेलं अन्न ग्रहण करत नाही, याला माझी कृपा कशी काय? म्हणे देवा त्याचं कारण आहे, अन्न चांगलं आहे, स्वयंपाक चांगला होतो, आचारी चांगला आहे, पण सुपरवायझर फार विचित्र आहे. मग देवाच्या लक्षात आलं, म्हणे काय? म्हणे देवा जेवायला बसतो, जेवायला बसल्यानंतर सुपरवायझर सव्वा मनाची गदा खांद्यावर घेऊन पंक्तीतून फिरतो आणि एकच म्हणतो, पहा पाहिलं होतं का, असं भेटलं होतं का, खा आपल्या राज्यात. आणि लक्षात ठेवा, पात्रावर का शिल्लक टाकलं तर गदा पाहिली का? देवा खाल्लेलं अंगी लागत नाही. देवाला लक्षात आलं, देव तिथून भीमाच्या शिबिरात आले. भीमा म्हणे चला आपला यज्ञ चालू आहे, पण एक ऋषी आला नाही, एक बुवानी तारीख दिली नाही, तो जर आला नाही तर आपला सप्ताह काही चांगला होत नाही. भीम म्हणे फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या, कशी तारीख देत नाही ते मी पाहतो. देव म्हणे भीमा बुवाकडं असं जायचं नसते रे, संतापाशी बहु असावी मर्यादा, हे असं बोलणं चांगलं नाही. म्हणे त्याला आणायला गेलं पाहिजे. म्हणे देवा कुठं मी जातो सांगा पत्ता. म्हणे भीमा तसं नाही, तू आडदान, वरी भीमसेनू बेथू, तू आडदांड आहे, जमायचं नाही तुझ्यासोबत, मी येतो. देव स्वतः सोबत गेले, त्या ऋषीजवळ गेलेत. आश्चर्य असं होतं, ऋषीचं शरीर सोन्याचं होतं, तोंड मात्र डुकराचं होतं. जवळ गेल्याबरोबर आता डुकराच्या तोंडात काय काय असते महाराज, लगेच भीमानं नाकाला हात लावला. म्हणे देवा हे काय दर्शन? म्हणे हेच ऋषी तिथं आले पाहिजे. देवाने भीमाने कपाळाला हात लावला, म्हणे देवा अरे एवढं चांगला अन्नाचा वास आहे, अन्नाचा परिमळ आहे, तरी ब्राह्मणाच्या तब्येती सुधरत नाही. हा बुवा जर तिथं मंत्र म्हणायला आला तर ब्राह्मण जगल का? असं म्हणल्यानंतर नाही म्हणे भीमा हे ऋषी आले पाहिजे, हे मोठे अधिकारी ऋषी आहे. म्हणे देवा या ऋषीची अशी अवस्था का झाली, शरीर सोन्याचं आणि तोंड डुकराचं का? भीमा म्हणे मी तुझ्यासोबत आलो, तूच विचार ना त्यांना. त्या ऋषीला विचारणा केली, महाराज ही अवस्था तुमची का झाली? त्याने सांगितलं, भीमा पूर्वी मी फार श्रीमंत होतो, मोठ्या पंक्ती द्यायचो आणि पंक्तीतून देत फिरायचो, फिरता फिरता खा भेटलं होतं का, खाऊन घ्या हादाळा, असं मी बोलायचो भीमा. आणि त्याचा परिणाम झाला, अन्नदान केलं त्याचा परिणाम देह सोन्याचा, आणि तोंड मात्र बोलल्यामुळं भीमाच्या लक्षात आलं. देवाकडे भीमाने पाहिलं, म्हणे देवा कान टोचायचे होते तर घरीच टोचावे लागत होते, इतक्या लांब कशाला? म्हणे भीमा त्याचं कारण आहे, कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी सोनाराकडं न्यावं लागते, घरी टोचले तर दुखत असतात. जुठलं
सांगायचं काय, या गंधमादन ऋषीचा देह पवित्र आहे पण वाणी मात्र अपवित्र आहे. ऐका, दुसरा वर्ग आहे त्यांचा देह अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे. शरभंग ऋषीचा विचार आहे, त्यांचा देह अपवित्र आहे, शरीर सडलेलं आहे पण मुखानं वेदाच्या रुचा म्हणून देवाचं चिंतन करतात. याचा अर्थ पाहायचा झाला तर वाणी पुण्यवान आहे, देह अपवित्र आहे. शरभंग ऋषीचं शरीर सडलेलं आहे, रामायणातला प्रसंग आहे, मी तिकडं जात नाही, फक्त निर्देश करून जातो. काहीचं दोन्ही अपवित्र आहे, त्यात मला वाटते आपला वर्ग आहे. आपलं दोन्ही अपवित्र, मला वाटते आपलं देह तर अपवित्र आहे पण कधी कधी मी एका गावात ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, आम्ही पंढरीच्या वारेनं वाटेनं चालता चालता दिवसभर उचापात्या करणारं, दिसायला काळा काळा कुट्ट आमच्या महाराज छडगे नंबर 3 महाराज लोक येऊन झोपला, आणि झोपल्यानंतर काय बिचाऱ्याला स्वप्न पडलं, त्याने जी शिव्याची लाखोली चालू केली, जोर जोरात दिवसभर भजन करून झोपलेली महाराज मंडळी, आणि ज्यावेळेस असं ते चालू झालं, त्याचं चालू झाल्याबरोबर शेजारच्या महाराजांनी जागं केलं, ओ बुवा जागा व्हा, काय करता तुम्ही, अहो काही चिंतन करत जा. म्हणे काय करत होतो, म्हणे किती शिव्या घाण घाण देत होते, मला सांगायचं काय, देहही अपवित्र आणि वाणी अपवित्र. विठ्ठल हा एक वर्ग आहे, त्याचा देह अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र, पण महापुरुषाचं चिंतन करा, देहही पवित्र आणि वाणीसुद्धा काय आहे, पुण्यवान आहे. हे महापुरुषाचा वर्ग आहे, संत यात येतात, त्यांचा देह पवित्र, वाणी पुण्यवान. का? आणखीन दुसरं एक कारण आहे, देह पवित्र म्हणण्यात तुकोबारला दुसरं सांगायचं आहे आणि वाणी पुण्यवान म्हणण्यात तुकोबारला वेगळं सांगायचं आहे. काय विशेषता आहे, देहात देह जे आहे यात स्थूल देह घ्या आणि वाणी जे आहे हे सूक्ष्म देह घ्या. का? कारण वाणी कर्मेंद्रिय आहे, पंचदशीच्या दुसऱ्या प्रकरणात कर्मेंद्रियाचं चिंतन केलं, वाक पाणी पाद पायूप स्थाभिधानाने जज्ञिरे, हे वाक हे पंचकर्मेंद्रिय आहे, आणि लिंग शरीराचं चिंतन करतो पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि मन आणि बुद्धी, असं त्याचं चिंतन केलं. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकेर मनसा धिया शरीर सप्तदशभी सूक्ष्मतल लिंग मुच्यते, असं लिंग शरीर सूक्ष्म शरीर आहेत, त्यात कर्मेंद्रिय येतात. कर्मेंद्रिय पवित्र म्हणण्यात, वाणी पुण्यवान म्हणण्यात, खऱ्या अर्थानं त्याचा सूक्ष्म देह पवित्र, हे तुकोबारला सांगायचं आहे. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थानं महापुरुषाचं चिंतन केलं, त्यांचा देह पवित्र आहे आणि त्याची वाणी पुण्यवान. काहीचा देह जिवंतपणी पवित्र, मेल्यावर अपवित्र. काहीचा जिवंतपणी अपवित्र, मेल्यावर पवित्र. काहीचा दोन्ही काळी अपवित्र आणि काहीचा दोन्ही काळी पवित्र. जिवंतपणी अपवित्र, मेल्यावर पवित्र. कोण? वाघाचा देह जिवंतपणी अपवित्र आहे पण मेल्यावर व्याघ्रचर्म चालते साधनेला, पवित्र आहे. ऐका, काहीचा देह जिवंतपणी पवित्र आहे पण मेल्यावर, गायीचा देह जिवंतपणी पवित्र आहे पण मेल्यावर अपवित्र आहे. आलं का लक्षात? आणि दोन्ही काळी, पालीचा विचार करा, जिवंतपणी पाल अपवित्र आहे, मेल्यावर अपवित्र. तुमचा आमचा विचार करा, जिवंतपणी काय आहे, मी बहिरा आहे हो, जिवंतपणी अपवित्र आहे, मेल्यावर अपवित्रच आहे. पण महापुरुषाचा विचार करा, जिवंतपणीही पवित्र आणि मेल्यानंतरसुद्धा पवित्र आहे. प्रसंग सांगेन, किती पवित्र आहेत, मांस चर्म हाड देवा अवघेची गोड, जे जे हरिरंगी रंगले काही नवजे वाया गेले. चोखोबाराय गावकोस बांधता बांधता गेलेत, आस्ती आणण्यासाठी नामदेव महाराज गेलेत, देवाला कर्मेना माझा भक्त गेला, आस्ती आणल्यात, शोधून आणल्या, परीक्षण केलं, म्हणे काय एवढे लोक गेलेत, कसं काय त्यांना शोधायचं, म्हणे एकच आहे आस्ती कानाला लावायची, ज्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघला ती माझ्या चोखोबाराची आस्ती असेल. झालं असं, परीक्षण केलं, एक पाहिली, दोन पाहिली, तीन पाहिली, हजारो लोक मेलेत पण ज्या आस्तीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघला, नामदेव महाराजच्या डोळ्यातून पाणी आलं. काय साधना असेल महाराज, आमच्या परंपरेत महात्मे झाले प्रातस्मरणीय गुरुवर्य निकम बाबा, ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याच्या दिवशीच त्यांनी देहप्रयाण केलं आणि आयुष्यभर ज्ञानोबाराच्या मंदिरात प्रवचनाची सेवा केली. मला वाटते हेच मागत असतील. आणि ते गेल्यानंतर त्यांच्या कवटीवर रामकृष्णारी निघलं, कवटीवर रामकृष्णारी निघलं. सांगायचं काय, तर मग चोखोबाराच्या त्या आस्ती घेतल्यात, आणल्या, आणल्याबरोबर देवाने नामदेव महाराजांनी विचारलं ठेवू कुठं,
ठेवू कुठं म्हटल्यानंतर देवाने आपला पितांबर समोर केला आणि सांगितलं माझ्या पितांबरात ठेव, माझ्या पितांबरात ठेव. सांगायचं काय महाराज, इतका इतके भगवत भक्त पवित्र आहे. देव स्वतःचा परिचय देतात, नामा माझ्या ठाई पवित्रपण ते मज भक्ताचिनी जाण. भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता. माझी पायवनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. मी किती पवित्र झालो माहीत आहे? माझ्या ठिकाणचं पावित्र्य माझ्या भक्ताचं आहे, संतांचं आहे. काय विशेषता आहे? म्हणजे त्यांच्या त्यांना मी जवळ केल्यामुळं, त्यांची पायवनी भक्ताचे चरणरज मस्तकावर धारण केल्यामुळं, माझ्या पायापासून निघणारी गंगा स्वतः भगवान शंकर आपल्या मस्तकावर धारण करतात का? हे केवळ माझं भक्ताचे निजान, माझ्या भक्तामुळं आहे. म्हणून विशेषता आहे, देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवान आहे. विठ्ठल महाराज, त्यांचा देह पवित्र, वाणी पुण्यवान, पण देह पवित्र होण्यासाठी वारकरी संप्रदायात काही साधन आहे. देवाचं चरित्र उच्चारून देह पवित्र होतो. पवित्र होईन चरित्र उच्चारे, साधने. पवित्र होण्यासाठी लोळणी घालायला जमते. पवित्र व्हावया घालीन लोळणी. मी फक्त निर्देश करतो, लोळणी घालून देह पवित्र होतो. आणखीन एक आहे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून देह पवित्र होते. नामचिंतन करून देह पवित्र होते. तुम्ही या भगवत भक्ताचा देह पवित्र होण्यासाठी त्याने इथं कोणती साधना केली? जो वदे अच्युत अच्युत सर्व काळ, म्हणजे नामचिंतन हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. देवाचं नामचिंतन केल्यानंतर त्याचा देह पवित्र झाला आणि वाणी पुण्यवान. जो वदे अच्युत, पहा कोणाचा देह पवित्र? सर्व काळ कोणाचं चिंतन करतो? अच्युताचं. का महाराज, आमचा देह पवित्र नाही का? आहे. कधी पवित्र आहे? आम्ही ज्यावेळी देवाचं चिंतन करतो त्यावेळेस आम्ही पवित्र आहो. पण आमच्या एक यात शब्द महत्त्वाचा आहे, सर्व काळ. तो सर्व काळ देवाचं चिंतन करतो. आता सर्व काळ कसं करतो? कसं काय शक्य आहे सर्व काळ करणं? जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्थेत चिंतन कसं चाललं त्याचं? आता दृष्टांत आहेत, घड्याळ संपलेलं आहे. सांगायचं काय, तो सर्व काळ चिंतन करतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. सतत सतत चिंतन करतो, त्याला कळत नाही. रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. सतत चिंतन चाललेलं आहे. त्यांची वाणी त्यांच्या ताब्यात, माझी मज झाली अनावर. फक्त निर्देश ऐकाता. किती चिंतन केलं, किती चिंतन केलं, काय आपले इंद्रिय संस्कारानं सिद्ध होतात. संस्कारानं सिद्ध होतात. संस्कार करा, संस्कार करा. संस्कार केल्यानंतर महापुरुषांनी पूर्वकाळात या इंद्रियावर संस्कार केले. ऐकत नव्हते इंद्रिय, ऐकण्यासाठी पहिले संस्कार करावे लागले. घेई घेई माझे वाचे, तुम्ही ऐका रे कान, या सगळ्या संस्कार आहेत. संस्कार हे सगळे संस्कार केले आणि आता अशी स्थिती झाली का त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. पण त्या संस्कार संस्कार पुन्हा 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 ते झालेले दृढ संस्कार पुन्हा पुन्हा त्याला चालना देत असतात. म्हणून आता सर्व काळ आमच्याकडून ते चिंतन घडते. पूर्वकाळात साधना म्हणून आणि सिद्ध अवस्थेत लक्षण म्हणून ते चिंतन चालू आहे. म्हणून जो वदे अच्युत सर्व काळ, कोणाचं चिंतन करतात? अच्युताचं करतात. जो देव तात्पुरता आहे, 5 वर्षापुरता देव, त्याचा चिंतन करू नाही.
आलं का लक्षात? 5 वर्षापुरता देव त्याचं काय चिंतन करता? म्हणजे जो च्युत होणार आहे त्याचं चिंतन नाही. अच्युत म्हणजे त्याचं स्थान निश्चित आहे, त्या तो पदभ्रष्ट होऊ शकत नाही असा जो देव आहे त्याचं सर्व काय चिंतन ते महापुरुष करतात. म्हणून त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. पटलं महाराज? त्यांचा आम्हाला काय उपयोग? का महाराजांचं चिंतन करायचं? का नामदेवबुवाचं चिंतन करायचं? त्याचं चिंतन सांगलं तर याच्या चिंतने तर तील दोषी फळ सांगितलं. त्यांचं चिंतन केल्यानंतर आम तर दोषी तरतात, दोषाचं क्षालन होते आणि जळतील राशी पातकांच्या पातकाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. हे सामर्थ्य त्यांच्या चिंतनात आहे. म्हणून महापुरुषाचं चिंतन घडलं पाहिजे. त्यांच्या चिंतनाचे दोन, एक विधेयांग आणि एक निषिद्धांग. काय विधेयांग? काय आमचं पुण्य वाढते, निषेध आमचा निषेध भाग निवृत्त होतो, पाप क्षालन होते कितीतरी प्रमाण आहेत. पण तयाच्या चिंतने तरतील दोषी पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे आणि तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. हे दोन्ही अंग पहा. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते किती पवित्र आहे म्हणजे त्यांच्या चरणाची माती. देव स्वतः त्याचं चिंतन करतो. देव इच्छी रज चरणीची माती. देव त्यांच्या चरणरजाची अपेक्षा करतो आणि म्हणून देव त्यांच्या पाठोपाठ चालतो. नामयाचे पाठे चाली केशिराज. देवाने कितीतरी वेळा भक्ताच्या पायाची माती डोक्याला धारण केली. गोपिकेच्या पायाची ते माती भगवान परमात्मा आपल्या कपाळाला धारण करतो. गाईच्या गोपाळाच्या मागं देव चालत होते त्या वृंदावनात. का? याचं कारण होतं त्यांच्या अंगावरून येणारी जी धूळ आहे ती आपल्या अंगावर बसावी. आणि ती धूळ बसून बसून हा मुळात काळा आहे पण पांडुर रंगाचा दिसू लागला म्हणून याला पांडुरंग म्हणतात असं त्याचं चिंतन आहे. सांगायचं काय? तो त्याची अपेक्षा करतो, भक्ताच्या चरणरजाची अपेक्षा करतो. सगळ्यात मोठं भक्ताच्या जाऊ द्यावं, भक्ताचा भक्त आहे त्याच्याही चरणरजाची अपेक्षा करतो. तुकोबाराची सेवा करणारी जिजाबाई पहा ना तिचं चिंतन करा ना. जाता जाता काटा भरला, देव तिथं होते. पाहिलं म्हणे आई माई भरपूर काटा भरला तुमच्या पायात, काढू का? ते म्हणे तुला जमेल का? म्हणे मोठमोठ्याचे काटे काढले, तुमचा काटा काय सामान्य आहे? मोठमोठ्याचे काटे काढले, काटे काढायचंच काम माझं आहे. म्हणे बरं आहे, म्हणे काढशील? म्हणे खऱ्या अर्थानं पाहिलं, हा स्पर्श केला, वेदना शांत झाल्या, हातात पाय घेतला, आपल्या गुडघ्यावर पाय टेकवला. काटा काढण्याची विधी आहे आणि त्या विधीनुसार त्याने पाय गुडघ्यावर घेतला, आपल्या तोंडात हात टाकला आणि हात टाकून केलं काय? जिजाबाईच्या पायाला तो थुंका घासला, लावला. लावल्यानंतर तेवढ्यानं त्याला काटा दिसत नव्हता का कळत नव्हता? हो, दृष्टीनं काटा बाहेर पडला असता पण पायाचा काटा पाहिल्याबरोबर त्याला दिसला होता. पुन्हा आपल्या तोंडात तो हात टाकला. का? जिजाबाईची पवित्र कण होते. माझ्या भक्ताची सेवा रात्रंदिवस करते ना, ही पवित्र झालेली आहे आणि ते पवित्र रजक कण आपल्या तोंडात घातले. समाधान झालं नाही महाराज, त्याला वाटलं एवढे किती कमी आपू तो तृप्ती होत ना. भक्तीशा प्रांतात तृप्ती नाही, ज्ञानात तृप्ती आहे. त्याला वाटलं एवढ्या रजक कणाने आपल्याला काय व्हायचं आहे. त्याने सांगितलं माई काटा खोल आहे, मी माझ्या तोंडाने हे करू का? त्याने आपलं तोंड पायाच्या जवळ नेलं. जगाचा मालक परमात्मा जिजाबाईच्या तो पायाजवळ तोंड नेतो आणि आपल्या जिभेनं ती भागा ती जागा चाटून मोकळी करतो आणि नंतर काटा पाहतो आणि अलगट काटा बाहेर काढतो. मला सांगायचं काय? भगवान परमात्मा या पवित्र भक्ताच्या रजक्कणाची अपेक्षा करतात. नाही, इथं कैमुत्तिकन न्याय लावा. भक्ताच्या भक्ताच्या पायाची मातीची अपेक्षा करत असतील तर भक्ताची माती का नको? म्हणून सांगायचं जैव इच्छिर ज चरणीची माती धावत चालती मागे मागे. तो भक्त काय विशेषता आहे म्हणजे देवातन त्याच्यात कोणती वेगळीकता नाही, तस्मिन तज्जनेचे भेदाभावात. भक्तिशास्त्र बोलते, ज्ञानशास्त्र बोलते अविभाग्यन दृष्टत्वात, उपनिषद बोलते ज्ञानीत्वात्मय ओमेमतम. सगळ्या शास्त्राचा धांडोळा घ्या. देव आणि तो एक होतो, देवातन त्याच्यात फरकच नाही, देवातन त्याच्यात कोणताही भेद शिल्लक राहत नाही. घड सांगायला वेळ नाही. देवैचे काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. आणि शेवटचं सांगायचं झालं तर तो किती पवित्र आहे हो. तुका म्हणे देव भक्तांचा संग
आपल्या धावत्या वेळेत अभंगाचा भाव पाहिला, तो देह त्यां तो संगम आहे, त्रिवेणी संगम, देव भक्त दिसतात, नाम गुप्त आहे, तशा प्रकारचं रामकृष्णारी नाम त्रिवेणी गुप्त आहे, पण त्यात असणारे हे भक्त तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, ज्यांच्या जीवनात भजनाची साधना ज्यांनी केली असे वैकुंठवासी नामदेव व्हा, त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात भजन केलं आणि ती नामत्रिवेणी त्या भगवत स्वरूपाला आपला प्रवास पूर्ण केला, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त मिळून मिळतची असे अशा प्रकारची ज्यांची अवस्था आहे, त्याच महापुरुषाचं चिंतन तुकोबाराच्या शब्दाचा धांडोळा घेत 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 त्यांच्यापर्यंत आपण गेलो, ते चिंतन त्या त्यांच्या चरणी समर्पण करून वाणीला विराम देतो। आता इथं भरपूर मंडळी आहेत आणि याच्यानंतरसुद्धा गायनाचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे। आमचे हरिभक्तपरायण आदरणीय जयवंत महाराज बोधले त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं, पण माझ्याकडूनच खऱ्या अर्थानं चूक झाली का, मी वेळ 7 ते 9 समजलो, त्याच्यामुळं समज हा फार कठीण असतो आणि त्याचा प्रत्यय मला आज आला, ट्रॅफिकमुळं थोडा वेळ झाला, पण खऱ्या अर्थानं आपल्या वेळेत आपण गाडी ठिकाणावर पोहोचवली, झालेली सेवा समर्पण करतो, सगळ्याच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रकट करतो आणि वाणीला इथंच थांबवतो। ज्ञानेश्वर ज्ञान देव तुका